दौंड तालुक्यातील पारगाव येथे चोरून वाळू उपसा करणारे दोन तराफे महसूल विभागाच्या पथकाने जिलेटिनच्या सहाय्याने स्फोट घडून उद्ध्वस्त केले. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार सचिन आखाडे, मंडल अधिकारी विजय खारतोडे, प्रकाश भोंडवे, तलाठी उद्धव गोसावी, सचिन जगताप, दीपक पांढरपट्टे, रवी फणसे यांच्या पथकाकडून करण्यात आली. पारगाव परिसरामध्ये फायबर बोटी आणि तराफाच्या सहाय्याने वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली होती. त्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे मंडलाधिकारी विजय खारतोडे यांनी सांगितले.